সেটা আমবাগানে মাঝমা শোভাযাত্রা পাঠে উপাসনা কেন্দ্র কিংবা তালুকা শিল্পবাড়ি জেলা কল্যাণপুর মালা আল্লাহ নিয়ে আসবো সাংগাতে মাঝে পার খুব আদর দিতাম আমি আপন কাহিন বাড়ালা 5 দিবস কোর্স ডক্টর সঙ্গে 5 দিবস কোর্স করাই লাগে आणि बाळाचा ताप वगैरे कमी आला अपंग असल्यामुळे त्याने मेंदूची टेस्ट सीटी स्कॅन एम आर आय हे सगळं करायला सांगितलं आणि आमची ऐपत पण होती की 10-15 हजार रुपये पण त्यावेळेला डॉक्टर सांगितलं 25 ते 30 हजार रुपये खर्च येईल आणि आमच्या जर म्हणजे मिस्टरांना 6 हजारच पगार महिन्याला होता आणि मिस्टर ते म्हणजे बाळाला ते 6 महिने 6 हजार रुपये बाळाला फरत नव्हते आम्ही वेळातच चटणी मीठ असं खात होतो आणि डॉक्टरने सांगितलं 30 ते 35 हजार रुपये खर्च येईल तर माझ्या मिस्टरांनी सांगितलं बाळाला डिस्चार्ज केलं आणि घरी जाऊया तर मी त्या दिवशी झोपली नाही म्हणजे मिस्टर मुंबईत असायचे आम्ही त्यांना सांगितलं की कोणी मदत करत असं बघा मग मिस्टरांना माझ्या भावांना नातेवाईकांना विचारलं रात्रभर बापू धावा बापू वाचवा आणि माझ्याकडे एवढे पैसे नाही आहे बापू मी काय करू मला डिस्चार्ज तरी द्यायला मदत करा एवढंच बापूने मी सांगत होते आणि सकाळी उठली आणि डॉक्टरने मला केबिनमध्ये बोलवलं सिस्टर आले मी सांगायला आल्या की मला केबिनमध्ये यायला सांगितले त्यावेळेला मी आतमध्ये केली आणि जाऊन तिथं म्हणजे डोळ्यातून म्हणजे पाणी चालायला मी रडायला लागलं म्हणजे आम्हाला डिस्चार्ज द्या आम्हाला घरी जायचं आहे आणि पैशाची व्यवस्था एवढी होणार नाही तर रात्रभर बापू 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 तुम्हीच मला बापू तुम्हीच मला हे रात्रभर सलग माझं चालूच होतं आणखी डॉक्टरने सांगितलं बाळा तुमची किती उत्पन्न आहे एवढी गळतीस तर म्हणलं मग आम्हाला धाप होते शिवाय भाताच्यावर काहीच उत्पन्न नाही माझ्या नवऱ्याचा फक्त 6 हजार पगार आहे आणि मला खूप म्हणजे डॉक्टरच्या समोर मी रडतच होते तर त्यांनी सांगितले घेऊ नको आम्ही काय त्याच्यातून कमी जास्त करता येईल 17-18 तरी होईन बिल असं सांगितलं तेवढं म्हणजे मी बाहेर आली केली म्हणून आणि खुर्चीवर खडून बसली तर माझ्या मिस्टरांचा फोन आला पण डॉक्टरने सांगितलं होते 17-18 रुपये बिल होईल तेवढंच पैसे सगळ्या नातेवाईकांनी माझ्या नवऱ्याचं मिस्टरच्या पाशी दिले होते आणि त्यांच्यापाशी पण जमा 18 हजार होते त्यांनी सांगितलं शोभा माझ्याकडे 18 हजार रुपये जमा आहे मी येऊ का मी म्हटलं ठीक आहे मग सगळ्यात मिस्टर करून घेतलं माझ्या बाळाच्या श्रीराम अंबाजी।